मुश्रीफ बोलत आहेत, जाऊया थेट. नाही, एकंदरीत नांदेड महाविद्यालयामध्ये परिस्थिती खरोखर तशी वाईटच आहे. तिथं ते 500 बेडेडचं हॉस्पिटल आहे, रोज 800 ते 1000 पेशंट तिथे येत आहेत आणि 400-500 पेशंट हे खाली अक्षरशः झोपत आहेत. नंतर दुसरी अवस्था अशी आहे की तिथं NMC च्या नॉर्मप्रमाणे 8 लहान मुलांच्या पेट्या आहेत, तर जास्तीत जास्त 16 ठेवता येतील मुलं. आता तिथं कालच 68 मुलं लहान मुलं होती, एक एक पेटीमध्ये 4-4 मुलं झोपवलेली होती. म्हणजे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याची आवश्यकता आहे. तिथं स्वच्छता नाही, स्वच्छतेसाठी तिथं अनेक वेळा टेंडर देण्याचे प्रयत्न झाले, तिथं युनियनचे आणि वगैरे काही भांडणं आहेत, त्याबद्दल कठोर निर्णय घ्यावा लागेल. अतिशय दुर्गंधी आहे, ताबडतोबीनं हे बदल करावे लागतील. त्यानंतर मधल्या काळाच्या बदल्या झाल्या, त्यामुळे काही मॅनपॉवर थोडी कमी झालेली आहे. मग तिथं Class 1 आणि Class 2 हे ज्या प्रोफेसरच्या जागा आहेत ह्या आम्ही MPSC मार्फत भरतो, आणि MPSC लवकर नाही भरलं तर आम्ही कॉन्ट्रॅक्चर पद्धतीने भरतो. परंतु हे सगळे डॉक्टर्स लोक आहेत, हे कॉन्ट्रॅक्चरला यायला तयार नसतात. त्यासाठी ताबडतोबीनं कॉन्ट्रॅक्चर पद्धतीनं थोडं अधिक आम्ही एक समिती नेमलेली आहे आकर्षित करण्यासाठी, त्या पद्धतीने ती पदं भरणं. Class 3 जे TCS मार्फत ज्या जवळजवळ 3-5 हजार आम्ही परीक्षा घेतल्या होत्या जून महिन्यामध्ये, म्हणजे मी मंत्री होण्यापूर्वी, त्याचा निकाल लागलेला आहे, त्याचं मेरिट सगळं आलेलं आहे. दरम्यान काही मुलं ही मॅटमध्ये जाऊन त्यांनी स्थगिती आणली होती, पण परवाच ती स्थगिती उठलेली आहे. ऑक्टोबर अखेर Class 3 ची सगळी पदं, म्हणजे नर्सेस, वॉर्ड बॉय वगैरे, ती भरली जातील. Class 4 ची जी पदं आहेत ती काही आउटसोर्स करायची आहेत, आणि काही पदं जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने भरायची आहेत. त्यांना आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळी पदं भरण्याबाबत आम्ही कळवलेलं आहे. औषधाचा कोणताही तुटवडा नाही, तर जवळजवळ 10-12 कोटी रुपये जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर आम्ही 30% स्वतः 1.5 लाख खर्च करण्याची औषधाच्या इन्स्ट्रुमेंटसाठी परवानगी आधीच दिली होती, परत 10% वाढवून मी आम्ही दिलेली आहे. हे 40% त्याला औषधासाठी आणि इन्स्ट्रुमेंटसाठी, इथं त्याला हपकींच्या परवानगीची गरज नाही, त्याला प्राधिकरणाची गरज नाही. 40% डीन स्वतः प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर तांत्रिक मान्यता देऊन ते खरेदी करू शकतात. म्हणजे अशी तिथं परिस्थिती आहे. आणि ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्याची एक आम्ही 30 सदस्यीय समिती नेमलेली आहे. जे मृत्यू 24 परवा दिवशी झाले होते आणि काल 6 झाले होते, या 31 मृत्यूचा प्रत्येक मृत्यूचा ऑडिट करण्यासाठी आम्ही त्या समितीला सांगितलेलं आहे. ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्याची चौकशी आम्ही करायला सांगितलेली आहे. 2-3 दिवसात अहवाल प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे. त्याला सांगितलं 3-4 दिवसात या सगळ्याचं करू आम्ही, द्या म्हणून सांगितलं. 1-2 दिवस त्याला एखाद्या दिवस ज्यादा लागेल. आणि औषधांचा अपुरवठा आहे तिथे फक्त 15 ते महाविद्यालय इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय नागपूरला. नाही, घाटीमध्ये ते ॲव्हरेजच तेवढं आहे, ते घाटीमध्ये काल त्यांनी खुलासा केलेला आहे. मी नागपूरची आता माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. सर, जे खासदार आहेत हेमंत पाटील, त्यांनी डीनला संपूर्ण जे स्वच्छतागृह साफ करायला लावलेलं, काली मला तो प्रश्न विचारला होता. मी म्हणलं हे चुकीचं आहे असं लोकप्रतिनिधी करतात.